आज आपण पाहूया चित्रालेखाशी संबंधित उदाहरणे एका गावाची लोकसंख्या एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बाराशे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तेराशे दोन हजार एक मध्ये चौदाशे पन्नास आणि दोन हजार अकरा मध्ये पंधराशे पंचवीस होती कोणत्या एका चिन्हाचा उपयोग करा जो शंभर लोकांना दर्शवतो दिलेल्या माहितीचा एक चित्रालेख बनवून दाखवा चला सर्वात आधी आपण दिलेल्या माहितीवरून एक चित्रालेख बनवू आपण शंभर लोकांची संख्या दाखवण्यासाठी ह्या चिन्हाचा उपयोग करू आपण ह्या चिन्हाचे दोन किंवा चार समान भाग करू शकतो ज्यामुळे आपल्याला दिलेल्या संख्यांना दाखवण्यात मदत होईल अशा प्रकारे आपण शंभर ला पूर्ण चिन्हाच्या रूपात दाखवू कारण की पन्नास बरोबर चा अर्धा असतो म्हणून आपण अर्ध्या चिन्हाच्या रूपात दाखवू अशा प्रकारे आपण पंचवीस ला शंभरच्या एक चतुर्थांश रूपात दाखवू पहिल्या माहितीनुसार एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये लोकसंख्या बाराशे होती आपण शंभर लोकांची संख्या दाखवण्यासाठी ह्या चिन्हाचा उपयोग केला आहे अशा प्रकारे इथे बाराशे भाकीले शंभर बरोबर बारा मिळेल आणि बाकी राहील शून्य म्हणजे बाराशेला अशा प्रकारे बारा चिन्ह बनवून दाखवले जाऊ शकते अशा तऱ्हेने आपण तेराशेला अशा प्रकारे तेरा चिन्ह बनवून दाखवूया कारण चौदाशे पन्नास बरोबर चौदाशे अधिक पन्नास म्हणून आपण अशा प्रकारचे चौदा चिन्ह बनवून दाखवू शकतो कारण की पंधराशे पंचवीस बरोबर पंधराशे अधिक पंचवीस म्हणून आपण पंधराशे साठी अशा प्रकारचे पंधरा चिन्ह आणि पंचवीस ला अशा प्रकारे एक चतुर्थांश चिन्ह बनवून दाखवूया अशा प्रकारे आपण दिलेल्या माहितीवरून एक चित्रलेख बनवून दाखवलेला आहे पुढील उदाहरण खाली दिलेल्या चित्रलेखात चार व्यक्तींचे वय चित्राच्या रूपात दाखवले आहे जर राहुलचे वय तेवीस वर्ष असेल तर सांगा की मीरा सरिता आणि हॅपीचे वय काय असेल आपण पाहतोय की इथे हे चित्र पुन्हा पुन्हा काढलेले आहे आपण समजू शकतो की वय दाखवण्यासाठी ह्या चिन्हाचा उपयोग केलेला आहे दिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला माहित करून घ्यावे लागेल की हे चिन्ह किती वय दाखवते म्हणजेच चिन्हाचे प्रमाण काय आहे तुम्ही सांगू शकता का की हे आपण कसे करू शकतो करा विचार करा सांगतो आपल्याला राहुलचे वय तेवीस वर्ष दिलेले आहे चिन्हाचे प्रमाण माहित करून घेण्यासाठी आपण संख्येचा दाखवलेल्या चिन्हांशी संबंध स्थापन करूया इथे आपण पाहतोय की इथे पाच पूर्ण चिन्हांमधून प्रत्येकात चार वर्तुळे आहेत अशा प्रकारे इथे एकूण पाच गुणिले चार बरोबर वीस वर्तुळे आहेत आणि जर आपण शेवटच्या चिन्हामध्ये तीन वर्तुळे सोडली तर आपल्याला वीस अधिक तीन बरोबर तेवीस ही संख्या मिळते जी राहुलचे वय दाखवते अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की इथे प्रत्येक चिन्ह संख्या चार ला दाखवते म्हणजे ह्या चिन्हाचे प्रमाण चार आहे कारण की इथे चार ला अशा प्रकारे आणि तीन ला अशा प्रकारे दाखवले आहे यावरून आपल्याला हे समजते की इथे वर्तुळाची संख्या आधार आहे मिराचे वय दाखवण्यासाठी इथे चार पूर्ण चिन्ह आणि अशा प्रकारे चिन्ह दाखवले आहे तुम्ही सांगू शकता का की या चिन्हाचा काय अर्थ आहे करा विचार करा अगदी बरोबर याचा अर्थ आहे दोन म्हणजे मिराचे वय आहे चार गुणिले चार अधिक दोन बरोबर अठरा वर्ष आता तुम्ही व्हिडिओ थांबवून सरिता आणि हॅपीचे वय काय असेल ते काढा इथे सरिताचे वय असेल तीन गुणिले चार बरोबर बारा वर्ष आणि हॅपीचे वय असेल तीन गुणिले चार अधिक एक बरोबर तेरा वर्ष आज आपण पाहिली चित्रलेखासंबंधित उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याशी निगडीत काही गैरसमज दूर करूया